आज जायचं आहे रेडीचा किल्ला बघायला. या प्रवेशद्वारातून आपल्याला प्रवेश करून पुढच्या 3 दरवाजांसाठी आपल्याला जायचं. माझ्या मागे तुम्ही बघताय ही जी दुमजली इमारत आहे, ज्याचं वाचन आपण केलेलं असतं ते प्रत्यक्षात अनुभवायची मजा ही ह्या कारणामुळे येते. मित्रांनो, शुभप्रभात. या आजच्या 6व्या दिवसामध्ये मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर नेहमीप्रमाणे आपल्यासोबत आहे कुणाल. तर तो आपल्याला आज पुन्हा एकदा वेंगुर्ला दर्शन म्हणजे आजूबाजूचा जो परिसर आहे तो दाखवण्यासाठी घेऊन चालला आहे. तर आत्ता वाजतात साधारण 7:30 कारण आज लवकर उठलं आहे. तर आज जायचं आहे रेडीचा किल्ला बघायला म्हणजे शिरोड्याच्या बाजूने. तर शिरोड्यामध्ये जे जे काही एक्सप्लोअर करता येईल ते एक्सप्लोअर करण्याचा आज आपण प्रयत्न करूया. तर जास्त वेळ न दवडता आता आपण आपल्या ह्या ब्लॉगला या 6व्या दिवसाला सुरुवात करूया. चला आता आपण निघालोय ते वेंगुर्ला शिरोड्या रोडवरून. तर या रोडवरून जाताना मध्ये बरीच सारी म्हणजे एकाच दोन घाट आपल्याला मिळतात. तर घाटांमधलं तुम्ही दृश्य बघाल. पाऊस असल्यामुळे घनदाट झाडी आहे आणि एक झाडांची लहर तयार झाली आणि त्या वाटेतून त्या रस्त्यातून प्रवास करण्याची तुरंगीसोबतची मजा खूप वेगळी आहे. आणि सकाळची वेळ असल्यामुळे जे ऊन आहे किंवा जे वातावरण आहे ते एकदम थंड आणि डिसेंट असं वातावरण आहे, त्याच्यामुळे प्रवासाला खूप मजा येते. इथे थोडंसं जो गोप्रो आहे बंद झाला आहे, त्याची थोडीशी कमी जाणवते आहे. तर गोप्रो खराब असल्यामुळे तुम्हाला मोठं ब्लॉग मी देऊ शकत नाही, परंतु निसर्गाचा जो आनंद आहे तो मी मनापासून घेतो आहे. तर माझ्या माध्यमातून तुम्हीसुद्धा घेत असाल. तर जास्त वेळ न दवडता पुढे आपण जाऊया आणि प्रवास सुरू करूया. तर मित्रांनो, आता आपण पहिला जो आपला स्पॉट आहे किंवा जे स्थळ आहे ते आहे रेडीचा किल्ला म्हणजे यशवंतगड. महाराष्ट्राचा शेवटचा असणारा हा गोवा महाराष्ट्र गोवा बॉर्डरवरचा हा किल्ला आहे. जवळपास 3 वर्षापूर्वी आपण हा किल्ला बघितला होता, मात्र तेव्हा गडाच्या डागडुजीचं काम सुरू होतं आणि आता तो किल्ला पूर्ण तयार झाला आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा हा किल्ला बघण्याचा मोह, अभ्यासपूर्ण किल्ला बघण्याचा मोह मला आवरत नव्हता. त्यासाठी मी सकाळी सकाळी निघून इथे शिरोड्यामध्ये रेड्डीमध्ये आलो आहे. तर आता वाजतात जवळपास 9 आणि हा किल्ला आपण आपल्या नजरेतून बघायला सुरुवात करूया. तर या रेड्डीच्या किल्ल्यावर यायचं कसं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. वेंगुर्ल्यापासून रेड्डी हे गाव साधारण 26 अंतरावरती आहे. कुडाळ वेंगुर्ला ते रेड्डी हा जो मार्ग आहे त्या मार्गावर तुम्ही रेड्डी गावात या. रेड्डी गावातून फक्त 15 चालत आल्यावरती तुम्हाला समुद्रकिनारी हा किल्ला बघायला मिळेल. तर किल्ला चांगल्या पद्धतीने आता दिसतोय, तर ते आपण बघायला सुरुवात करूया. तर गावातून किल्ल्याकडे आल्यावर प्रथमतः आपल्याला हे 2 बुरुज दिसत आहेत. तर ह्या 2 बुरुजांमागे हा एक छोटे प्रवेशद्वार जो गडाचा पहिला प्रवेशद्वार आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. या प्रवेशद्वारातून आपल्याला प्रवेश करून पुढच्या 3 दरवाजांसाठी आपल्याला जायचं आहे. प्रवेशद्वाराजवळ आल्यावर आपल्याला ह्या तटबंदीसुद्धा दिसतात. त्या तटबंदीमध्ये जंग्या आपल्याला दिसतात, जेणेकरून जर शत्रू या किल्ल्यावर मारा करण्यासाठी आला तर त्यांना इथेच आपण थोपवू शकतो. चला तर प्रवेशद्वारातून आपण प्रवेश करूया. आपण आतमध्ये आल्यावरती आपल्याला इथे तटबंदीवर जाण्यासाठी ज्या पायऱ्या दिसतात तसेच आडसुद्धा दिसतो जो दरवाजा बंद करण्यासाठी पूर्वीच्या काळामध्ये वापरत होते. जेव्हा मी ह्या 3 वर्षापूर्वी आलेलो तेव्हा इथे काहीच नव्हतं, म्हणजे पूर्ण गडाची तटबंदी आहे ती तटबंदी पूर्ण अवशेष म्हणून राहिली होती. तर बऱ्यापैकी बांधकाम झालेलं इथे दिसतंय, त्याच्यामुळे किल्ला बघायला यावेळेस खूप जास्त मजा किंवा अनुभव घ्यायला मिळणार आहे हे मात्र खरं आहे.
तर पहिला प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यावर आपण या गडाच्या माचीवर पोचतो. तिथून 2 मिनटं चढ चालून आल्यावरती आपल्याला हा गडाचा जो दुसरा दरवाजा आहे तो बघायला मिळेल. त्याच्या बाजूला ह्यामध्ये याच्या तटबंदीमध्ये सुद्धा तुम्हाला जंग्या बघायला मिळतील. तसंच इथे दरवाजा आड करण्यासाठी आड इथे दिसते. दुसऱ्या प्रवेशद्वारातून आत आल्यावरच आपल्याला हा पूर्ण खंदक बघायला मिळतो आहे. जवळपास 20 फूट खोलीचा हा खंदक आहे आणि तो इथून गडाच्या संपूर्ण बाजूनी पसरलेला आहे. त्याची समाप्ती इथे ह्या दुसऱ्या बाजूला होते. अर्थात यशवंतगड अर्थात रेड्डी बळकट करण्यासाठी किंवा शत्रूच्या माऱ्यापासून वाचवण्यासाठी या खंदकाची निर्मिती केली होती. तर दुसऱ्या दरवाजानंतर लगेचच हा आपल्याला पुन्हा एकदा तिसरा दरवाजा पाहायला मिळतो. गडाचे जे दरवाजे आहेत ते बुलंद असे दरवाजे आहेत. त्याच्यामुळे संरक्षणाच्या दृष्टीने किल्ल्याला मजबूत असं बांधकाम केलेलं इकडे दिसतंय. तर साधारण या गडाचं किंवा या ज्या 3-4 दरवाजांचं जे बांधकाम आहे ते मी तुम्हाला ड्रोनच्या नजरेतून दाखवतो. तर एक शॉट हा ड्रोनचा सुद्धा बघून घ्या. हा जो तिसरा दरवाजा आहे तो 2 बुरुजांमध्ये भक्कम अशा पद्धतीने बांधलेला दिसतोय. इथे जंग्यासुद्धा आहेत तोफगोळ्यांचा मारा करण्यासाठी. तसेच इथे बाजूला तुम्ही बघताय ती देवडीसुद्धा आहे, म्हणजे जिथे द्वारपाल असेल किंवा दरवाजा सांभाळणाऱ्या सैनिकांसाठी राहण्याची ती सोय आहे. तर ह्या दरवाज्यातून आतमध्ये आल्यावर आपल्याला हा मुख्य दरवाजा तिसरा मुख्य दरवाजा पाहायला मिळतो. तर ह्याची विशेष अशी रचना तुम्हाला पाहायला मिळेल. हा दरवाजा आहे मुख्य दरवाजा आणि ह्याच्या बाजूला तुम्ही बघताय तर हा आहे गुप्त दरवाजा, म्हणजे एक भुयार आहे. जेव्हा मी तुम्हाला दाखवतो पण जेव्हा हा मुख्य दरवाजा बंद असायचा तेव्हा येण्याजाण्यासाठी या भुयारी मार्गाचा वापर केला जायचा. आता आपण तिथे जाऊन बघूया. तर इकडनं आपण आल्यावर आतमध्ये आल्यावर आपण हा दरवाजा क्रॉस करून इथे येतो. तर प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यावर इथे उजव्या बाजूला ह्या ज्या तुम्हाला दिसतात ते सुबक अशा कमानीदार सैनिकांसाठी राहण्याच्या ह्या देवड्या आहेत. आणि या दरवाजाची कमानसुद्धा अजून शाबूत आहे. हे जुनंच बांधकाम आपल्याला दिसतंय. त्याला सपोर्ट देऊन चांगल्या प्रकारे जपण्याचा प्रयत्न केला आहे. तर ह्या दरवाज्यातून पुढे आल्यावरती समोर इथे काही एक वास्तू आपल्याला दिसते. कमांडर अशी वास्तू आहे पण सध्या पाऊस पडल्यामुळे किंवा पावसाचे वातावरण असल्यामुळे तुम्ही बघाल तर इथे झाडी पडलेली आणि रान माजलं आहे. दरवाजातून मुख्य दरवाजापासून आत आल्यावर एकदम 90 डिग्री म्हणजे काटकोनात असा हा पुन्हा एकदा चौथा दरवाजा आहे. भव्य असा हा दरवाजा. त्याच्या आतमध्ये बघूया जाऊन काय काय आहे. पुन्हा एकदा दरवाजा आड करण्यासाठी आड आहेत. इथे देवड्या दोन्ही बाजूला आपल्याला बघायला मिळतात सैनिकांच्या राहण्यासाठी सोय. तर प्रवेशद्वारातून आत आल्यावर आपल्याला मागे ही तटबंदी दिसते आहे. ती जवळपास 20 फूट उंचीची तटबंदी आहे जी पूर्ण गडाला
कवर करते आणि फ्रेशरतून आत आल्या आल्या आपल्याला हे कचेरीची इमारत आपल्याला दिसते। तर सध्या रान माजलं आहे त्याच्यामुळे सावधानतेने आम्ही आत जाण्याचा प्रयत्न करतो। तर तुम्हाला दाखवण्यासाठी किती मेहनत करावी लागते ते तुम्हाला आता समजेलच। तर ह्याच गोष्टीवरती चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून टाका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। माझ्या मागे तुम्ही बघताय ही जी दुमजली इमारत आहे, दुमजली जी इमारत आहे कचेरीची ती आहे। तर इथून एक आपल्याला वाट मिळेल आहे जाण्यासाठी, तर आपण आतमध्ये जाऊया। असं म्हणतात की ही भूलभुलैयासारखी इमारत आहे त्याच्यामुळे आत जाऊन बघण्याचं चिकित्सा माझी वाढली आहे। तर आता आपण आतमध्ये आलो आहे आणि आत आल्या आल्या तुम्हाला मी दाखवतो। ही सध्या ह्या वास्तूचे माळे जरी ह्याच्यात नसले, माळे जरी नसले, अस्तित्वात नसले तरी तुळ्यांसाठी मारलेल्या ज्या खाचा आहेत त्या ह्या भिंतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। त्याच्यावरनं ह्या पूर्वीच्या ज्या इमारतीचा अंदाज आपल्याला बांधता येतो। तसेच झाडांमध्ये म्हणजे वेली आल्यामुळे एक विशिष्ट प्रकारचे आकार उकार आपल्याला इथे बघायला मिळतात। तर भूलभुलैयाची ही इमारत नक्की कशी आहे ती आपण आता बघूया। आतमध्ये आल्याला ही छोटी इमारत आपली बघून झाली आहे, तर आपण पुढे अजून आत जाऊया। हे माझ्या मागे तर आपण दुसऱ्या इमारतीत आलो आहे। खरंच मला ही भूलभुलैया असल्यासारखं वाटतंय कारण इकडे पुन्हा एकदा दोन दरवाजे आहेत आणि सेम पुन्हा एक स्ट्रक्चर जसं पहिलं दाखवलं तसं। तर वास्तूचा अजून एक दरवाजा आहे इथे, दरवाजासाठींच्या फटी आणि हे पुन्हा एकदा आड आपल्याला बघायला मिळतं आहे। खरंच हे जे स्ट्रक्चर आहे ना ते अद्भुतपूर्ण असं बांधलेलं आहे। विचार करा आता सध्या वरतून सूर्यप्रकाश आपल्यापर्यंत पोचतो आहे किंवा हे स्ट्रक्चर उघडं आहे, पण ज्यावेळी हे स्ट्रक्चर पूर्ण अस्तित्वात होतं तर हे किती भूलभुलैयाजनक असेल त्याची कल्पना आपल्याला इथे आल्यावरती समजतं। खरं तर आम्ही प्रत्येक रूममध्ये किंवा ज्या खोलीतून आम्ही भटकतो तेव्हा खूप सारे दरवाजे इथे आपल्याला कन्फ्यूज करतात। सर हे छानसं असं स्ट्रक्चर नव्याने असं काहीतरी नवीन बघायला मिळालं, यापूर्वी आम्ही अनुभवलं नव्हतं। तर हाच फायदा असतो जेव्हा आपण अभ्यास करून किंवा एका ज्या किल्ल्याला भेट देणार आहोत किंवा एखाद्या ऐतिहासिक स्थळाला भेट देणार आहोत तर त्याचा अभ्यास करून आल्यावरती गड किल्ले बघायची हीच खरी मजा असते। जो अनुभव आपण जो ज्याचं वाचन आपण केलेलं असतं ते प्रत्यक्षात अनुभवायची मजा ही ह्या कारणामुळे येते। तर मित्रांनो तुम्ही हा बघितला तो असा होता आपला गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार किल्ले रेडी। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला माझ्याबद्दल नक्की कळवा। ड्रोन शॉट फारसे घेता आले नाही कारण गडावरती माजलेले जे रान आहे त्यामुळे गडाचे अवशेष काही दिसत नव्हते। चला तर मग ह्याच मुद्द्यावरती ह्या रेडी किल्ल्याचा व्हिडिओ मी इथे संपवतो आहे। खाली कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला किल्ला कसा वाटला। लाईट 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 नाही किल्ला प्रवेशद्वार। तर त्याचा अनुभव तुमच्या